नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत तर टॉपर्स बुक लिस्ट अभ्यासणार आहोत त्याचबरोबर आपण बघितलं जे काही महत्वाचे टॉपिक आहेत ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी कळून जातील की नेमकं कशावर आयोगाने आजपर्यंत सर्वाधिक प्रश्न विचारलेले आहेत हा व्हिडिओ आहे कंबाईनच्या विद्यार्थ्यांसाठी ठीक आहे कंबाईन्स टॉपर बुक लिस्ट बघणार आहोत आणि महत्वाचे टॉपिक म्हणजेच आयोगाने कोणत्या टॉपिकवर को जास्त फोकस केला जास्त प्रश्न विचारलेत आजपर्यंत ते टॉपिक सुद्धा तुम्हाला या माध्यमातून कळून जातील तर चला सुरुवात करूयात बघा भूगोल हा जो काही विषय आहे तो सगळ्यात जास्त आपल्याला मार्क्स मिळून देणारा हा विषय आहे बऱ्या बऱ्याचदा जर आपण बघितलं तर यातले प्रश्न जे आहेत ते आपले चुकत नाहीत जास्त जास्त बरोबर येण्याचे त्या ठिकाणी चान्सेस जे आहेत ते भूगोलामध्ये आपल्याला पाहायला मिळतात मग आता भूगोलासाठी नेमकं काय वाचलं पाहिजे यस तर बघा या ठिकाणी महाराष्ट्राच्या जे काही महाराष्ट्राचा भूगोल आहे त्यासाठी तुम्ही सौदी सरांचं पुस्तक जे आहे ते वापरू शकता येस yes? महाराष्ट्र आणि भारताचं जो काही भूगोल आहे यासाठी सौदी सरांचं पुस्तक बेस्ट आहे महाराष्ट्राच्या भूगोल जर आपण बघितलं सौदी सरांचं एक वापरू शकता किंवा देसले सरांचं ठीक आहे सॉरी दीपस्तंभ प्रकाशनाचं जे काही बुक आहे ओके महाराष्ट्राचा भूगोल नावाचं या ठिकाणी दीपस्तंभ प्रकाशनाचं एक बुक आहे ती तुम्हाला सर, ते तुम्हाला काय करायचं आहे रेफर करायचं आहे एक दोन्हीपैकी एक तुम्ही घेऊ शकता सौदी सर किंवा दीपस्तंभ दोन्हीपैकी एक बुक जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी या महाराष्ट्राच्या भूगोलासाठी भरपूर आहे आता दीपस्तंभमध्ये वगैरे जर आपण बघितलं तर जे काही नकाशे वगैरे आहेत ते व्यवस्थितरित्या देण्यात आलेले आहेत म्हणजे हे जर तुम्ही वाचाल तर त्यामधून तुमचा नकाशा हा जो काही टॉपिक आहे तो सुद्धा त्या ठिकाणी त्या माध्यमातून कव्हर होऊन जाणार आहे आता ह्या दोन्हीपैकी एक प्लस तुम्हाला काय करायचं आहे तर स्टेट बोर्ड वाचायचे आहेत स्टेट बोर्ड कोणते तर सहावी ते बारावी जे काही स्टेट बोर्ड आहेत ते तुम्हाला व्यवस्थित वाचायचे तु आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत त्यातूनच बऱ्यापैकी प्रश्न जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात स्टेट बोर्ड जर व्यवस्थित तुम्ही कव्हर कराल तर तुमचा नव्वद टक्के जो काही भाग आहे तो कव्हर होऊन जाणार आहे यस आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचा भूगोल आणि जे की भारताचं भूगोल आहे ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी करू शकता सौदी सरांचा भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल Uh, किंवा महाराष्ट्राच्या भूगोलाला पर्याय आपल्याला देता येतो दीपस्तंभ प्रकाशनाचा तर हे बुक जे आहे तुम्ही भूगोल या विषयासाठी वापरू शकता मग आता आजपर्यंत कंबाईनसाठी भूगोल या विषयावर कोणत्या टॉपिकवर आयोगानं त्या जास्त भर दिला आहे ते सुद्धा आपण बघूयात बघा भूगोलाच्या बाबतीत जर बघितलं आपण तर या ठिकाणी लक्षात घ्यायचंय स्थान आणि विस्तार स्थान विस्तार व आकार यावर आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी पाहायला मिळतात आता महाराष्ट्राशी रिलेटेड या टॉपिकवर किती प्रश्न आले आहेत अकरा प्रश्न आलेले आहेत आणि भारताच्या भूगोलाशी संबंधित प्रश्न किती अकरा आलेले आहेत आणि एकूण आत्तापर्यंत बावीस प्रश्न आयोगानं महाराष्ट्र प्लस त्या ठिकाणी भारत याचे मिळून किती बावीस प्रश्न या टॉपिकवर बनवलेले आहेत स्थान विस्तार आणि आकार ठीक आहे महाराष्ट्राशी संबंधित अकरा आणि भारताशी संबंधित अकरा प्रश्न त्या ठिकाणी आलेले आहेत त्यानंतर बघा प्राकृतिक भूगोल जो आहे त्या प्राकृतिक भूगोलावर जर आपण बघितलं महाराष्ट्राच्या भूगोलाचा विचार केला तर कंबाईनला आजपर्यंत सत्तेचाळीस प्रश्न त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलावर आलेले आहेत आणि भारताच्या प्राकृतिक भूगोलाचा जर विचार केला तर किती चौदा प्रश्न त्या ठिकाणी आयोगानं आजपर्यंत आपल्याला विचारलेला आहे त्यासाठी प्राकृतिक भूगोल हा जो काही टॉपिक आहे तो अत्यंत महत्वाचा आहे ज्यावर आपल्याला कंबाईनमध्ये सगळ्यात जास्त प्रश्न त्या ठिकाणी पाहायला मिळतात आजपर्यंत सत्तेचाळीस प्रश्न एकट्या या टॉपिकवर आलेले आहेत लक्षात घ्या त्यानंतर पुढे जाऊ अजून एक महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे नदी प्रणाली महाराष्ट्राची जी काही नदी प्रणाली आहे त्या महाराष्ट्राच्या नदी प्रणालीवर कंबाईनमध्ये आतापर्यंत तेहतीस प्रश्न त्या तेहती ठिकाणी विचारण्यात आलेले आहेत आणि भारताच्या नदी प्रणालीवर किती प्रश्न आलेले आहेत कंबाईनला चोवीस प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत यस लक्षात घ्यायचे तर महत्वाचं आहे नदी प्रणाली हा सुद्धा टॉपिक अत्यंत महत्वाचा आहे तो सुद्धा तुम्हाला व्यवस्थित कव्हर करायचंय ओके बघा पुढे जाऊयात आपण हवामान आणि पर्जन्य तसेच वारे ठीक आहे हवामान हा जो काही टॉपिक आहे ज्यामध्ये पर्जन्य आणि वारे हे भाग आपल्याला पाहायला मिळतात मग हवामान या टॉपिकवर महाराष्ट्राच्या हवामानाविषयी किती एकोणीस प्रश्न आयोगाने विचारलेत आपल्याला आजपर्यंत त्यानंतर भारताच्या हवामानविषयी किती प्रश्न आलेले आहेत सतरा प्रश्न त्या ठिकाणी आलेले आहेत तर हा टॉपिक सुद्धा हवामान हा जो काही टॉपिक आहे तो सुद्धा तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे हॉट टॉपिक आपण पाहतो ज्यावर आयोग वारंवार प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे त्यानंतर बघा खनिज संपत्ती असेल खनिज संपत्तीवर महाराष्ट्राच्या भूगोलाशी संबंधित किंवा महाराष्ट्राच्या खनिज संपत्तीशी रिलेटेड किती प्रश्न आलेले आहेत पंधरा प्रश्न आलेले आहेत आणि भारताच्या संपत्तीशी रिलेटेड किती सोळा प्रश्न त्या ठिकाणी आयोगानं आपल्याला आजपर्यंत विचारलेले आहेत खनिज संपत्ती सुद्धा टॉपिक महत्वाचा आहे त्यानंतर बघा लोकसंख्या बघा लोकसंख्या टॉपिक सुद्धा तुम्हाला व्यवस्थित करायचं कारण की दरवर्षी या घटकावर प्रश्न आहेत काय दरवर्षी या घटकावर दोन ते तीन प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात कारण की भूगोल जर आपण बघितलं भूगोलाशी संबंधित तो सुद्धा टॉपिक आहे त्याचबरोबर जर आपण बघितलं मध्ये सुद्धा तो आपल्याला टॉपिक त्या ठिकाणी पाहायला मिळतो त्यासाठी दोन्ही बाबी तुम्हाला व्यवस्थित कव्हर करायच्या आहेत कारण की दोन्ही मिळून दोन ते तीन प्रश्न जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात आता लोकसंख्या या घटकावर महाराष्ट्राशी संबंधित किंवा महाराष्ट्राच्या लोकसंख्येवर कंबाईनला किती प्रश्न आलेले आहेत तर महाराष्ट्राशी संबंधित चाळीस प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत तर भारताच्या लोकसंख्येशी संबंधित प्रश्न किती आलेले आहेत पंधरा प्रश्न आलेले आहेत यस yes, लोकसंख्या आयोग असतील किंवा धोरणं असतील किंवा त्या ठिकाणी बाल लिंगुनोत्तर असेल स्त्री पुरुष प्रमाण असेल घनता असेल साक्षरता असेल या सगळ्या बाबी व्यवस्थित करून जायच्या आहेत महाराष्ट्राशी रिलेटेड कंबाईला जास्त त्या ठिकाणी प्रश्न जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात यानंतर वनसंपदा जो काही टॉपिक आहे या वनसंपदा टॉपिकवर महाराष्ट्रच्या भूगोलाशी संबंधित किती एकोणीस प्रश्न आलेले आहेत आणि भारताच्या भूगोलाशी संबंधित तीन प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारले गेले आहेत वनसंपदा ठीक आहे वन वनांचे प्रकार कोणत्या भागात कोणत्या प्रकारची वन आढळतात कोणत्या कौ, उष्णकटिबंधीय वनामध्ये कोणत्या प्रकारची त्या ठिकाणी वृक्ष आढळतात यस किती पर्जन्यमानामध्ये कोणत्या प्रकारची वने आढळतात या सगळे भाबी तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित करून जायच्या आहेत यानंतर बघा अजून एक महत्वाचं टॉपिक आहे ते म्हणजे वाहतूक आणि पर्यटन स्थळे भूगोलातला एक महत्त्वाचा टॉपिक आहे वाहतूक आणि पर्यटन स्थळे यावर सुद्धा तुम्हाला फोकस देणं गरजेचं आहे कारण की वाहतूक व वा पर्यटन स्थळे यावर महाराष्ट्राच्या वाहतूक आणि पर्यटन स्थळांशी संबंधित किती प्रश्न आलेले आहेत तर बत्तीस प्रश्न आलेले आहेत आणि भारताशी संबंधित जर आपण बघितलं पंधरा प्रश्न आयोग आयोगानं आजपर्यंत त्या ठिकाणी विचारलेले आहेत ओके तर या बाबी लक्षात घ्यायच्या आहेत जवळपास जर आपण बघितलं तर सत्तेचाळीस प्रश्न जे आहेत त्या ठिकाणी याच्यावर आयोगानं आपल्याला विचारले या दोन्ही टॉपिकवर भारत आणि महाराष्ट्र मिळून सगळ्यात जास्त जर आपण बघितलं तर महाराष्ट्राच्या इतिहास सॉरी महाराष्ट्राच्या जे काही संबंधित आहेत पर्यटन स्थळे वगैरे किंवा संबंधित ज्या काही बाबी आहेत त्यावर आपल्याला प्रश्न पाहायला मिळतात किती बत्तीस प्रश्न आज आजपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला आलेले आहेत ओके त्यानंतर पुढे जाऊयात पुढे बघा चालू घडामोडीशी संबंधित जर आपण बघितलं तर चालू घडामोडी हा घटक सुद्धा या ठिकाणी महत्वाचा आहे जवळपास जर आपण बघितलं तर पंधरा प्रश्न या घटकावर आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात आणि यामधले जे काही महत्वाचे टॉपिक आहेत ते सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत मात्र त्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे ते या ठिकाणी आधी आहे आहे ओके आता चालू घडामोडीसाठी तुम्ही काय करू शकता तर अभ्यास मित्र ठीक बेस्ट ऑप्शन तुम्हाला मी त्या ठिकाणी सांगतो अभ्यास मित्रचे चालू घडामोडी विषयक जे काही व्हिडिओ आहेत आता हे सगळे व्हिडिओ जे आहेत ते आपल्या युट्यूब चॅनलवर आहेत लक्षात घ्या ज्यामध्ये तुम्हाला महत्वाचे निर्देशांक महत्वाच्या नियुक्त्या महाराष्ट्र शासनाच्या योजना कोणत्या आहेत भारताच्या भारताच्या त्या ठिकाणी केंद्र शासनाच्या कोणत्या त्या ठिकाणी योजना आहेत त्याप्रमाणे बघा महत्वाच्या योजना क्रीडा घडामोडी संरक्षण विषय घडामोडी विज्ञान विषय घडामोडी एकतर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून प्रश्न उत्तराच्या स्वरूपात पाहू शकता किंवा लवकरच आपलं एक बुक सुद्धा त्या ठिकाणी येणार आहे चालू घडामोडीचं ऑनलाईन सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी ते उपलब्ध होऊन जाईल त्यामध्ये जर आपण बघितलं तर सगळ्या बाबी ज्या आहेत त्या आपण कव्हर केलेल्या आहेत इथे तुम्हाला राजकीय घडामोडी म्हणजे एक प्रश्न आणि उत्तराच्या माध्यमातून प्रश्न आणि त्याचे एक्सप्लेनेशनच्या माध्यमातून तुम्हाला हे बुक जे आहे ते मिळणार आहे म्हणजे तुमचे डबल प्रॅक्टिस या माध्यमातून होणार आहे ज्यामध्ये तुम्हाला राजकीय घडामोडी आहेत ओके त्यानंतर आर्थिक घडामोडी आहेत सर्व जे काही पुरस्कार आहेत ते सर्व पुरस्कार तुम्हाला ठिकाणी अभ्यासाला भेटतील महाराष्ट्राच्या योजना क्रीडा घडामोडी पर्यावरण आणि कृषी विषय घडामोडी विज्ञान तंत्रज्ञान संरक्षण विषय घडामोडी आहेत त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय घडामोडी महाराष्ट्र विषय काय महत्वाच्या घडामोडी घडल्यात मागच्या वर्षभराच्या काळामध्ये त्यानंतर बघा निधन वार्ता आहे राष्ट्रीय घडामोडी आहेत महत्वाचे निर्देशांक आहेत आणि महत्वाच्या नियुक्त्या आहेत हे सगळं तुम्हाला या बुकमध्ये त्या ठिकाणी अवेलेबल होऊन जाईल येस काही दिवसामध्ये हे मिळून जाईल मात्र आता जर तुम्ही त्या ठिकाणी प्लेलिस्टला गेलात आपल्या करंटच्या युट्यूब चॅनलवरची की प्लेलिस्ट आहे आपली तिथून सुद्धा तुम्हाला ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या अभ्यासायला मिळतील सर आणि सगळं दोन हजार बावीस तेवीसचं सगळं त्या ठिकाणी कव्हर केलेलं आहे व्यवस्थित तुम्ही त्या ठिकाणी वाचू शकता मग कशाला महत्व जास्त दिलं गेलं पाहिजे हे सुद्धा आपण त्या ठिकाणी बघूयात बघा चालू घडामोडी जर आपण बघितलं आंतरराष्ट्रीय जे काही पुरस्कार आहेत जसं ऑस्कर आहे नोबेल आहे रॅमन मॅक्सेस आहे मिस वर्ल्ड आहे मिस युनिव्हर्स आहे हे जे काही पुरस्कार आहेत ते व्यवस्थित करून जाणं महत्वाचं आहे कोणत्या वर्षीचा पुरस्कार कोणाला त्या ठिकाणी मिळाला होता त्या पुरस्काराचं स्वरूप काय होतं यास मागच्या वर्षीची विजेती कोण होती ह्या बाबी त्या ठिकाणी आपण अभ्यासून गेल्या पाहिजेत ओके महत्त्वाचे आहेत पंधरा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारले जातात या घटकावर सुद्धा भूगोलावर सुद्धा पंधरा प्रश्न आपल्याला येतात त्यानंतर बघा संरक्षण विषयक ज्या काही घडामोडी आहेत किंवा जे काही दोन देशांदरम्यान युद्ध सराव होतात ते युद्ध सराव जर मला काय करायचे आहेत तर व्यवस्थित अभ्यासून जायचे आहेत ओके तर या बाबी महत्वाच्या आहेत त्यानंतर योजना आता योजना महाराष्ट्र शासनाशी संबंधित सुद्धा महत्वाच्या आहेत आणि केंद्र शासनाशी संबंधित ज्या काही योजना आहेत त्या सुद्धा आपल्यासाठी महत्वाच्या आपल्याला सांगता येतात त्यासाठी ह्या दोन्ही ज्या काही योजना आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित करायच्या आहेत ओके त्यानंतर चर्चेतील व्यक्ती बघा बऱ्याचशे चर्चेतले व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतात मग त्या चर्चेच्या व्यक्ती तो व्यक्ती का चर्चेत आहे ते आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थित अभ्यासलं पाहिजे त्याचबरोबर निधन वार्ता हा सुद्धा एक टॉपिक आहे अलीकडच्या काळामध्ये कोणत्या कोणत्या व्यक्तीचं निधन झालं होतं मग त्यांच्याविषयी ज्या काही महत्वाच्या बाबी आहेत त्या व्यवस्थित करून जा नवीन काही योजना सुरू झालेल्या आहेत का पाणी मोहीम आणि इतर सर्व जे काही महत्वाचं आहे की पहिल्यांदा काय घडलं किंवा पहिल्यांदा जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी कोणत्या गावामध्ये कोणतं गाव असं आहे की जे गाव काय तर शंभर टक्के सौर ऊर्जेवर आधारित आहे तर मग असे जे काही असतं पहिल्यांदा घडलेलं किंवा महाराष्ट्राशी रिलेटेड जे काही पहिल्यांदा असतं चालू घडामोडी विषयक भागामध्ये ते आपल्याला व्यवस्थित त्या ठिकाणी अभ्यासायचं आहे ओके तर त्या बाबी व्यवस्थित करून जा त्यानंतर राष्ट्रीय पुरस्कार जे आहेत ज्यामध्ये पद्म पुरस्कार आहे खेळाशी संबंधित पुरस्कार आहे साहित्य क्षेत्राशी संबंधित पुरस्कार आहे आणि फिल्मफेअर नावा हा जो काही पुरस्कार आहे ठीक आहे आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि राष्ट्रीय पुरस्कार हे तुम्हाला व्यवस्थित करून जाणं आहे ओके हे व्हिडिओच्या माध्यमातून करू शकता किंवा लगेचच आपलं काही दिवसामध्ये बुक जे आहे ते तुम तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल ओके तर ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता यानंतर आहे पॉलिटी हा विषय राज्यघटना आता राज्यघटना सुद्धा महत्वाचा आहे पंधरा प्रश्न जे आहेत ते आपल्या याच्यावर सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळतात याच्यासाठी नेमकं काय संदर्भ साहित्य आहे नेमकं काय वाचलं पाहिजे तर बघा भारतीय राज्यघटना रंजन कोळंबे सरांचं हे पुस्तक आहे पॉलिटीसाठी बेस्ट बुक आहे लक्षात घ्या कंबाईनसाठी ठीक आहे जर तुम्हाला अजून डीपमध्ये एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सहित वाचायचं असेल किंवा त्या ठिकाणी जर आपल्याला अजून जास्त माहिती तुम्हाला मिळवायची असेल किंवा एक्स्ट्रा जर काही वाचायचं असेल तर इंडियन पॉलिटी नावाचं पुस्तक आहे यम लक्ष्मीकांत सरांचं ते तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता ओके मात्र कंबाईनच्या विद्यार्थ्यांसाठी बेस्ट बुक असेल काय भारतीय राज्यघटना कोळंबे सरांचं राज्यसेवेला वगैरे जरा तर इंडियन पॉलिटी लक्ष्मीकांत सरांचं त्या ठिकाणी तुम्ही रेफर करू शकता किंवा दोन्ही बुक बेस्ट आहेत दोन्हीपैकी एक तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता आता राहिला प्रश्न कशाचा पंचायतराज ठीक आहे पंचायतराजवर सुद्धा खूप सारे प्रश्न कंबाईनला विचारले जातात त्यासाठी पंचायतराज ला दुर्लक्ष करून चालणार नाही लक्षात घ्या ठीक आहे आता याच्यामध्ये सुद्धा पंचायत राज दिले मात्र तेवढं मध्ये नाही ते त्यासाठी सेपरेट एक पुस्तक आहे किशोर सरांचं पंचायत राज नावाचं आहे आणि जर आपण बघितलं तर हे पुस्तक जर तुम्ही रेफर केलं तर बऱ्यापैकी सगळा जो काही भाग आहे तुमचा काय होऊन जाईल कव्हर होऊन जाईल ओके तर हा भाग एक महत्वाचा आहे पंचायत राज सुद्धा याच्यावर सुद्धा वारंवार प्रश्न आपल्याला विचारित येतात मग राज्यघटनेसाठी हे पुस्तक काय आहेत महत्वाचे आहेत लक्षात घ्या त्यानंतर पुढे जाऊयात आता राज्यघटनेवर आजपर्यंत आयोगानं कोणत्या घटकांवर किती प्रश्न विचारलेत कोणत्या घटकाला आयोगानं जास्त महत्व दिलेलं आहे वेटेज दिला आहे ते आपण या ठिकाणी बघूयात राज्य घटनेचा जर विचार केला तर घटना निर्मिती आणि घटनेची ठळक वैशिष्ट्य यावर आयोगाने आजपर्यंत किती प्रश्न विचारलेत बेचाळीस प्रश्न विचारलेत मित्रांनो किती बेचाळीस प्रश्न आजपर्यंत आयोगाने विचारलेत घटना निर्मितीची प्रक्रिया आणि घटनेचे जे काही वैशिष्ट्य आहेत हे आपल्याला व्यवस्थित करून जाणं आहे ओके तर यावर आजपर्यंत बेचाळीस प्रश्न आले आहेत त्यानंतर प्रस्ताविका जी आहे घटनेची त्याच्यावर दहा प्रश्न आयोगानं विचारलेला आहे मूलभूत हक्काशी संदर्भातले प्रश्न पंधरा आलेले आहेत मार्गदर्शक तत्व असतील किंवा मूलभूत कर्तव्य असतील एकत्रित जर आपण बघितलं चोवीस प्रश्न या घटकावर आलेले आहेत किती चोवीस प्रश्न आलेले आहेत त्यामुळं जर तुम्ही बघ बघाल तर लक्षात घ्या घटना निर्मितीपासून मूलभूत कर्तव्यापर्यंत हा जो काही भाग आहे तो आपला साठी व्यवस्थित झाला पाहिजे यस आता इकडे सुद्धा आहे की राष्ट्रपती आहे पंतप्रधान आहे संसद आहे केंद्रीय मंत्रिमंडळ आहे इकडे तुम्हाला जास्त फोकस दिलं जाणार नाही तुम्हाला हा जो काही महत्वाचा घटक आहे घटना निर्मिती प्रस्ताविका मूलभूत हाक मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्य इकडे तुम्हाला जास्त फोकस द्यायचा आहे त्याचबरोबर राज्य विधानमंडळ मुख्यमंत्री राज राज्यपाल वगैरे हे जे आहेत इकडे जास्त फोकस द्यायचा आहे केंद्र शासनाशी संबंधित किंवा पंतप्रधान त्यांचं मंत्रिमंडळ Uh, किंवा जर आपण बघितलं संसद वगैरे आहे राष्ट्रपती वगैरे आहे इकडे कमी प्रश्न कंबाईनला येतात राज्याचं जे काही विधान मंडळ आहे इथलं मुख्यमंत्री आहेत महाधिवक्ता आहेत त्याचप्रमाणे राज्यपाल आहेत यांच्यावर प्रश्न जास्त आपल्या त्या ठिकाणी विचारले जातात त्याचबरोबर पंचायत राशी संबंधित प्रश्न आपल्याला या ठिकाणी जास्त विचारले जातात ओके तर हा भाग महत्वाचा करा त्यानंतर खालील मुद्द्याचा आपल्याला काय करायचं आहे तुलना तुलनात्मक अभ्यास जो आहे तो करायचा आहे काय तुलनात्मक अभ्यास करायचा आहे खालील बाबीचा जसं की राष्ट्रपती अभ्यासताना तुम्ही राज्यपाल सुद्धा त्या ठिकाणी अभ्यासलं पाहिजे राष्ट्रपती अभ्यासत असताना राज्यपाल सुद्धा तुम्ही केलं पाहिजे जेणेकरून तुमचं तुलनात्मक तुलनात्मक जो काही अभ्यास आहे तो होऊन त्या ठिकाणी जाणार आहे त्यानंतर पंतप्रधान वाचत असताना तुम्ही सोबत मुख्यमंत्री सुद्धा त्या ठिकाणी कव्हर करायचा आहे जेणेकरून त्या दोघांची तुलना तुम्हाला करता येईल त्यानंतर बघा संसद आणि राज्य विधिमंडळ हा भाग सुद्धा तुम्हाला व्यवस्थित कव्हर करायचा आहे म्हणजे पॅरल तुम्ही दोघांना जर आपण बघितलं संसद आणि राज्य विधिमंडळ यांचा तुलनात्मक अभ्यास करायचा आहे तुम्हाला दोन्ही संसद वाचतल्यानंतर तुम्हाला राज्य विधिमंडळाचा सुद्धा लगेच अभ्यास करायचा आहे आता संसद आणि राज्य विधिमंडळ यावर किती आयोगानं साठ प्रश्न विचारलेत मित्रांनो लक्षात घ्या किती साठ प्रश्न आणि यातले सगळ्यात जास्त कशावर विचारलेले आहेत राज्य विधिमंडळ ठीक आहे कशावर जे काही राज्य विधिमंडळ आहे त्या राज्य विधिमंडळावर आयोगानं आजपर्यंत सगळ्यात जास्त प्रश्न विचारलेले आहेत त्यासाठी हे व्यवस्थित करून जा ओके त्यानंतर बघा महान्यायाधी महान्यायवादी वाचत असताना तुम्ही त्यासोबत महाधिवक्ता सुद्धा त्या ठिकाणी वाचलं पाहिजे तुलनात्मक यांचा अभ्यास केला पाहिजे सर्वोच्च न्यायालय करत असताना उच्च न्यायालय त्या ठिकाणी तुम्ही केलं पाहिजे यावर सुद्धा चोवीस प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात सर्वोच्च आणि उच्च न्यायालयावर ठीक आहे तर हा तुलनात्मक अभ्यास जो आहे तुम्हाला या घटकाचा करायचा आहे कळाला तुलनात्मक अभ्यास म्हणजे काय त्यानंतर पंचायत राज आहे पंचायत राजवर आजपर्यंत अठ्ठ्याहत्तर प्रश्न आलेले आहेत किती अठ्याहत्तर प्रश्न आपल्याला या घटकावर विचारले त्यासाठी पंचायत राज विषय आहे तो म महत्वाचा आहे लक्षात घ्या बरेच जण त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि जे काही आपला मेन भाग आहे राज्यघटनेचा तोच त्या ठिकाणी जास्त वाचत बसतात आपल्याला हे कळलं पाहिजे की आयोग कोणत्या परीक्षेला कशावर जास्त भर देते आता राज्यसेवा जर आपण घेतली तर राज्यसेवेला संसद राष्ट्रपती उपराष्ट्रपती त्याचप्रमाणे जे काही सर्वोच्च न्यायालय आहे महान्यायवादी आहे याच्यावर आपल्याला फोकस जास्त दिसतो मात्र कंबाईनला काय राज्याशी संबंधित जास्त फोकस दिसतो मग हे आपल्याला कळायला पाहिजे मग त्यानुसार आपल्याला अभ्यास जो आहे तो करता येतो त्यानंतर जे काही घटनात्मक आयोग आहेत घटनात्मक जे काही आयोग आहेत त्याच्यावर सोळा प्रश्न आलेले होते आजपर्यंत आणि आणीबाणीविषयी चार प्रश्न त्या ठिकाणी आयोगांना आजपर्यंत विचारले होते त्यासाठी राज्यघटनेचे हे टॉपिक जर तुम्ही व्यवस्थित केलात तर नक्कीच तुमचा स्कोअर जो आहे पॉलिटी मधला तो चांगल्या प्रकारे वाढू शकतो ठीक आहे है तर हे टॉपिक अत्यंत महत्वाचे आहे ते टॉपिक तुम्हाला व्यवस्थित कव्हर करायचे आहेत ओके त्यानंतर बघा इतिहास जर आपण बघितलं तर इतिहास विषयी त्या ठिकाणी काय संदर्भ साहित्य आहे तर बघा महाराष्ट्राचा इतिहास जर तुम्हाला वाचायचा असेल तर महाराष्ट्राच्या इतिहासासाठी तुम्ही काय करू शकता गाटाळ सरांचं जे काही बुक आहे ते तुम्ही त्या ठिकाणी वाचायचं आहे कशाचं गाटाळ सरांचं बुक साठी बेस्ट आहे किंवा त्याला ऑप्शन म्हणून तुम्ही काय करू शकता कटारे सरांचं पुस्तक त्या ठिकाणी वाचू शकता आणि आधुनिक भारताच्या इतिहासाशी संबंधित जर तुम्हाला वाचायचं असेल तर कंबाईनसाठी तुम्ही काय करायचं आहे तर कोळंबे सरांचं जे काही भारतीय आधुनिक भारताचा इतिहास नावाचं पुस्तक आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी वाचायचं आहे राहिला प्रश्न समाजसुधारकांचा लोकसेवा प्रकाशनचं समाजसुधारकाचं बुक आहे ते सुद्धा बेस्ट आहे ते सुद्धा तुम्ही करू शकता आणि या दोघांना पर्याय जर तुम्हाला बघी बघायचं असेल तर हे अत्यंत महत्वाचं आहे ते म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाचं किंवा जे काही स्टेट बोर्ड आहे अकरावीचं जुनं पुस्तक ठीक आहे महाराष्ट्राच्या इतिहासाचं अकरावीच जुनं स्टेट बोर्ड तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे ज्यामधून तुमचा महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण कव्हर होऊन जाईल धार्मिक सामाजिक सुधारणा चळवळी असतील इथले समाज सुधारक असतील क्रांतिकारी चळवळी असतील दलित चळवळी असतील शेतकरी कामगार चळवळी असतील सगळं तुमचं या माध्यमातून कव्हर होणार आहे ओके तर हे करू शकता हे झालं महाराष्ट्राच्या इतिहासासाठी आणि भारताचा इतिहास तुम्हाला वाचायचा असेल तर रंजन कोळंबेसरांचं पुस्तक तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता किंवा समाधान महाजन सरांचं पुस्तक तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता ओके मग इतिहासावर कशा पद्धतीने प्रश्न आलेले आहेत आता इकडे मी काय केलेलं आहे तुम्हाला भारताच्या इतिहासावर आजपर्यंत कशा पद्धतीने प्रश्न विचारलेत हे तुम्हाला मी त्या ठिकाणी सांगणार आहे त्याबरोबरच महाराष्ट्राच्या इतिहासातले कोणते महत्वाचे टॉपिक आहेत ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे आता हा आहे भारताच्या इतिहासा संदर्भातले ठीक आहे भारताचा इतिहास जो आहे त्याच्या संदर्भातले आपण प्रश्न बघणार आहोत बघा ब्रिटिश कालीन जे काही कायदे आहेत कोणते ब्रिटिशकालीन जे काही कायदे आहेत कधीपासून कधीपर्यंतचे सतराशे त्र्याहत्तर ते एकोणीसशे पस्तीस पर्यंतचे कायदे याच्यावर आयोगानं बावीस प्रश्न आजपर्यंत आपल्याला विचारले किती बावीस प्रश्न विचारलेले आहेत त्यानंतर ब्रिटिशांचं जे काही जमीन महसूल सुधारणा पद्धती आहेत त्यावर कंबाईनला दहा प्रश्न त्या ठिकाणी आलेले आहेत गव्हर्नर जनरलवर तेवीस प्रश्न आयोगानं त्या ठिकाणी आपल्याला विचारलेले आहेत त्यानंतर बघा ब्रिटिशांच्या सामाजिक आर्थिक आणि प्रशासकीय धोरण ब्रिटिशांचं सामाजिक आर्थिक आणि प्रशासकीय धोरण कशा पद्धतीचं होतं यावर तेहतीस प्रश्न आयोगानं आपल्याला विचारलेले आहेत किती तेहतीस प्रश्न no याच्यावर आलेले आहेत यानंतर बघा अठराशे सत्तावन्न चा उठाव आणि त्याचा परिणाम याच्यावर बावीस प्रश्न आयोगानं विचारलेले आहेत सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी याच्यावर अठ्ठावीस प्रश्न आयोगाने आजपर्यंत विचारलेले आहेत त्यानंतर काँग्रेस पूर्व संघटना आणि राष्ट्रीय काँग्रेस यावर किती सदतीस प्रश्न आयोगानं आपल्याला आजपर्यंत विचारलेले आहेत त्यानंतर बघा गांधीयुगावर एकोणपन्नास प्रश्न आहेत ठीक आहे महत्वाचा टॉपिक आहे हा सुद्धा गांधीयुग ठीक आहे त्यानंतर आदिवासी शेतकरी कामगार दलित चळवळीवर वीस प्रश्न आहे कोणा आजपर्यंत आपल्याला विचारलेले आहेत त्यानंतर जर आपण बघितलं क्रांतिकारी ज्या काही चळवळी आहेत त्याचबरोबर सुभाषचंद्र बोस यांचा जर विचार केला तर एकूण अठरा प्रश्न आपल्याला आजपर्यंत त्या ठिकाणी विचारलेले आहेत ओके तर हा भाग इतिहासाचा तुम्हाला भारताच्या इतिहासाशी संबंधित तुम्हाला व्यवस्थित करून जायचा आहे राहिला प्रश्न महाराष्ट्राच्या इतिहासावर कशा प्रकारे प्रश्न येतात तर लक्षात घ्या समाजसुधारक महाराष्ट्रातले ठीक आहे महाराष्ट्राचे जे काही समाजसुधारक का आहेत त्याच्यावर आयोगानं साठ प्लस प्रश्न त्या ठिकाणी आजपर्यंत आपल्याला विचारलेले आहेत त्यानंतर जर आपण बघितलं महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी हा टॉपिक तुमचा व्यवस्थित झाला पाहिजे त्यानंतर जर आपण बघितलं या ठिकाणी इकडे ज्या काही गांधीयुगामध्ये घडलेल्या चळवळी आहेत असहकाराची चळवळ आणि त्यातलं महाराष्ट्राचं योगदान त्यानंतर कायदेभंगाची चळवळ त्यातलं महाराष्ट्राचं योगदान ह्या बाबी तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी करून गेल्या पाहिजेत आणि जे काही स्वातंत्र्य संग्रामाची महाराष्ट्र मुक्तीसंग्रामाची चळवळ आहे किंवा त्याचबरोबर जर आपण बघितलं हैद्रा हैदराबाद मुक्तीसंग्राम है जो आहे ठीक आहे सॉरी जो काही महाराष्ट्राशी संदर्भातली चळवळ आहे ती तुम्हाला करायची आहे आणि हैदराबाद मुक्तीसंग्राम हा जो काही भाग आहे तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे ठीक आहे आणि क्रांतिकारी चळवळ महाराष्ट्रातले जे काही उठाव आहेत अठरा सत्तावन्नचा उठाव आणि त्यातले महाराष्ट्रात कोणते कोणते उठाव झाले होते हा एक भाग महाराष्ट्राच्या बाबतीत करा आणि भारताच्या बाबतीत तुम्हाला हे करायचं आहे ठीक आहे तर एवढ्या बाबी त्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित पाहून जायच्या आहेत अठरा सत्तावन्नचा उठाव आणि महाराष्ट्राशी संबंधित काय बाबी होत्या क्रांतिकारी संघटना महाराष्ट्रातल्या कोणत्या होत्या त्याचबरोबर जर आपण बघितलं तर या ठिकाणी समाजसुधारक महाराष्ट्राचे त्याचप्रमाणे असकार चळवळ आणि महाराष्ट्रातलं योगदान कायदे बंगाई चळवळ आणि महाराष्ट्रातलं योगदान ह्या सगळ्या बाबी तुम्हाला व्यवस्थित करून जायच्या आहेत ओके तर लक्षात घ्या गांधीयुग हा एक अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे एकोणपन्नास प्रश्न आहेत काँग्रेस पूर्व संघटना आणि राष्ट्रीय काँग्रेस सदतीस प्रश्न आहेत त्यानंतर सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीवर खूप प्रश्न आपल्याला आजपर्यंत त्या ठिकाणी विचारले आहेत महाराष्ट्र आणि भारतात जर विचार केला तर पन्नास साठ पेक्षा प्रश्न जास्त आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात यस तर या बाबी व्यवस्थित तुम्हाला करून जायच्या आहेत आदिवासी शेतकरी कामगार दलित चळवळीसुद्धा अभ्यासायच्या आहेत यानंतर इकॉनॉमिक्स जर विचार केला तर इकॉनॉमिक्ससाठी संदर्भ साहित्य काय आपल्याला पाहायला मिळते किंवा काय वाचलं पाहिजे तर बघा अर्थशास्त्रासाठी भारतीय अर्थशास्त्र नावाचं भगीरथ प्रकाशनचं म्हणजेच कोळंबे सरांचं या ठिकाणी पुस्तक आहे बुक आहे ते तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी जर वाचलं तर तुम्हाला बाकी काही वाचायची गरज नाही लक्षात घ्या किंवा जर तुम्हाला अजून बाबी बी डीपमध्ये अभ्यासायच्या असतील तर याला पर्याय जर आपण बघितलं तर काय आहे अर्थव्यवस्था किरण देसले सरांचं भाग एक हे पुस्तक तुम्ही त्या ठिकाणी रेफर करू शकता ओके इकॉनॉमिकसाठी हे दोन पुस्तक बेस्ट आहेत राज्यसेवा करत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी हे वाचू शकता कंबाईनसाठी हे बुक पुरेसा आहे लक्षात घ्या कंबाईन आणि राज्यसेवा दोन्हीसाठी हे पुरेसा आहे ह्यामध्ये सुद्धा खूप महत्वाच्या इन्फॉर्मेशन ज्या आहेत त्या ते ठिकाणी दिलेल्या आहेत लक्षात घ्या ठीक आहे अपडेटेड बुक घ्यायचं आहे कारण की ज्या काही घडामोडी असतात आर्थिक वगैरे घडामोडी असतात किंवा निर्यात आयात संबंधित असतात किंवा एखादी नवीन योजना असते मग ह्या बाबी थोडंसं अपडेट पुस्तक तुम्हाला हे घ्यायचं आहे ठीक आहे तर हे तुम्ही त्या ठिकाणी करायचं आहे भारतीय अर्थव्यवस्था रंजन कोळंबे सरांचं किंवा Uh, किरण देसले सरांचं अर्थव्यवस्था नावाचं हे पुस्तक आहे भाग एक ठीक आहे याच्यामध्ये भाग एक आणि भाग दोन आहे भाग एक तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता त्यानंतर अर्थशास्त्रावर आजपर्यंत आयोगानं कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत ते सुद्धा आपण बघूयात कोणत्या घटकावर आयोगानं जास्त प्रश्न त्या ठिकाणी विचारलेत इकॉनॉमिक्सच्या बाबतीत जर आपण बघितलं दारिद्र्य हा जो काही टॉपिक आहे त्याच्यावर आयोगानं आजपर्यंत अकरा प्रश्न विचारलेत बेरोजगारीवर अकरा प्रश्न विचारलेत आणि या दोन्हीचं एकत्रित जर आपण केलं तर बावीस प्रश्न या घटकावर आलेले आहेत किती बावीस दारिद्र्य आणि बेरोजगारी यावर किती बावीस प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत येस त्यानंतर बघा सार्वजनिक वित्त आणि अर्थसंकल्प यावर एकोणसत्तर प्रश्न आयोगाने विचारलेत बघा महत्वाचे आहे आपल्याला कळायला पाहिजे की कोणता घटक आपण तोंडपाठ केला पाहिजे कोणता घटक तोंडपाठ केला पाहिजे हे आपल्याला त्या ठिकाणी कळालं पाहिजे त्यासाठी लक्षात घ्या सार्वजनिक वित्त आणि अर्थसंकल्प एकोणसत्तर प्रश्न आलेले आहेत आर्थिक नियोजन आणि पंचवार्षिक योजना याच्यावर जवळपास शेचाळीस प्रश्न आयोगानं आजपर्यंत विचारलेला आहे त्यानंतर बघा बँकिंग व्यवस्था जी आहे त्याच्यावर सुद्धा पंचावन्न प्रश्न आयोगानं आजपर्यंत विचारलेत वर सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये पंधरा प्रश्न विचारले जातात लक्षात घ्या ठीक आहे त्यासाठी हे जे काही टॉपिक आहेत ते अत्यंत महत्वाचे इथं आयोग बऱ्याचदा जास्त प्रश्न विचारत असतो आपल्याला तर हा भाग सुद्धा तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे बँकिंगमध्ये रेपो रेट काय आहे रिव्हर्स रेपो काय आहे त्याचप्रमाणे जे काही व्यापारी बँका आहेत ओके बँकिंगशी संबंधात जे काही आयोग नेमलेले होते हे सगळ्या बाबी तुम्ही व्यवस्थित करून गेल्या पाहिजेत यानंतर बघा लोकसंख्याशास्त्र आणि भारतीय भारताची लोकसंख्या याच्यावर एकवीस प्रश्न आयोगानं आजपर्यंत विचारलेले आहेत राष्ट्रीय उत्पन्नावर चौदा प्रश्न आहेत कृषी उद्योग आणि सेवा क्षेत्रावर तेहतीस प्रश्न आयोगानं आजपर्यंत विचारलेत ज्या काही सरकारच्या योजना असतील धोरणा असतील समित्या असतील त्यावर बत्तीस प्रश्न आपल्याला या इकॉनॉमिक्समध्ये आयोगानं विचारलेले आहेत त्यासाठी तुम्ही अर्थशास्त्र वाचत असताना हे जे काही टॉपिक आहेत ते तुम्ही व्यवस्थित करा ठीक आहे हे टॉपिक तुम्ही व्यवस्थित केलं पाहिजे यावर जास्त फोकस तुम्ही दिला गेला पाहिजे ठीक आहे असंही नाही की याच्यामधले सगळे येतील ठीक आहे असंही आहे का तर नाही मात्र आजपर्यंत आयोगाचा जर आपण प्रश्न प्रश्न जे आहेत किंवा क्वेश्चन जे आहेत ते विचारण्याचा कल बघितला तर इकडे जास्त फोकस आपल्याला पाहायला मिळतो म्हणून तुम्हाला एक सांगणं आहे की हे टॉपिक काय करा व्यवस्थित करून जा इकडे येण्याचे चान्सेस जास्त आहेत असं नाही की एवढ्याच टॉपिक मधले येतील मात्र यामधले जर आलं काही तर ते आपलं चुकता कामा नाही इतकी तयारी आपली झाली पाहिजे कंबाईनची अजून जाहिरात आली नाही त्यासाठी तुम्ही काय करू शकता आता वेळ आहे तुमच्याकडं प्रॉपर नियोजन करा ह्याशी संबंधित क्यू वगैरे असतील ते सुद्धा तुम्हाला सोडवायचे आहेत आणि त्याचबरोबर इतर क्वेश्चन पेपर सुद्धा तुम्हाला सोडवायचे आहेत आणि हे सगळं जर केलं तर या बाबी व्यवस्थित तुमच्या कव्हर होऊन जातील आता यानंतर आहे सायन्स विषय सगळ्यांसाठी थोडासा जड जाणारा आणि आयोग सुद्धा कुठून काढतं हे आपल्याला बऱ्याचदा काय होत नाही तर माहिती पडत नाही मात्र याचं जर महत्वाचं काय असेल तर काय आहेत बघा स्टेट बोर्ड आहे हे स्टेट बोर्ड तुम्हाला करणं गरजेचं आहे हेच जर तुम्ही व्यवस्थित केलं पाच ते सहा वेळा रिवाईज केलं याच्यावरच्या शॉर्ट नोट्स काढल्या तर काय होईल प्रश्न चुकणार नाही आपण बऱ्याचदा जर आपण बघितलं काही काही प्रश्न आहे कुठून काढतं ते कोणालाही त्या ठिकाणी कळत नाही लक्षात घ्या किती किती जरी मोठा सायन्स त्या ठिकाणी शिक्षक असला त्याला सुद्धा कळत नाहीत की हे प्रश्न नेमके कुठून येतात किंवा त्या सरांना सुद्धा त्या ठिकाणी पहिल्यांदाच माहिती पडतं की असं काही आहे तर हे थोडस वास भाग आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो त्यासाठी जर जास्तीत जास्त प्रश्न बरोबर आणायचे असतील तर याला पर्याय नाही ठीक आहे काय आहे आठवीचं विज्ञानचं बुक आहे ठीक आहे त्याचप्रमाणे नववीचं विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं बुक आहे त्याचप्रमाणे दहावीचं बुक आहे लक्षात घ्या दहावीमध्ये पार्ट वन आणि पार्ट टू भाग एक आणि भाग दोन असे दोन पुस्तकं आहेत हे जर चार पुस्तक तुम्ही व्यवस्थित वाचले तु याच्यावरच्या याचा एक पाच सहा वेळ जर याचा तुम्ही त्या ठिकाणी वाचून काढलात व्यवस्थित रिव्हिजन केलं आणि त्याच्यावर शॉर्ट नोट्स काढल्या तर या ठिकाणी काय होऊन जाईल व्यवस्थित तुमचं जो काही मार्क्स आहे ते वाढण्याची शक्यता आहे लक्षात घ्या ठीक आहे तर ह्या बाबी तुम्हाला या ठिकाणी करायची आहे ओके लेक्चरच्या शेवटी सुद्धा तुम्हाला एक महत्वाची इन्फॉर्मेशन सांगणार आहे ती सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की कशा पद्धतीनं जास्त मार्क त्या ठिकाणी मिळू शकतात ओके तर हे सुद्धा ह्या बाबी तुम्ही करून जा हे जे काही आहेत आठवी ते दहावी इथल्या जे काही बोर्ड आहेत ते आपल्याला व्यवस्थित करून जायचं आहे आता काही पुस्तकं आहेत ठीक आहे यावर सुद्धा काही पुस्तक जे आहे ते आपल्याला या मार्क याच्यामध्ये पाहायला मिळतात जे काही बुक स्टोर वगैरे आहेत ते पाहायला मिळतात मात्र ते वाचून आपली मनशांती होते किंवा मानसिक समाधान वाटतं की आपण सायन्ससाठी काही वाचलंय मात्र त्यातून प्रश्न येत नाहीत प्रश्न येतात कशातून याच्यातून येतात लक्षात घ्या ठीक आहे तर या बाबी तुम्हाला हे करण्याचं आहे बरेच जण हे टाळतात कारण की किचकट आहे असं म्हणतात वाचायला किंवा एवढं कुठं वाचत बसायचं असं वाटतं मात्र हे सुद्धा हे करणं गरजेचं आहे जर सायन्स मार्क्स वाढवायचे असतील तर हे करणं गरजेचं आहे ओके पुढे चला आता या विज्ञानावर नेमकं कशावर किती प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत जीवशास्त्र रसायनशास्त्र भौतिकशास्त्रावर आयोगाने कशा पद्धतीनं त्या ठिकाणी फोकस केला आहे किंवा भर दिला आहे ते आपण बघूयात बघा विज्ञान मध्ये जीव शास्त्रावर जर आपण बघितलं तर सजीवांचे वर्गीकरण सजीवांच्या वर्गीकरणाच्या पद्धती याच्यावर दहा प्रश्न आयोगानं आजपर्यंत विचारले आहेत वनस्पतीच्या वर्गीकरण जे आहे त्याच्यावर पंचवीस प्रश्न आयोगानं आजपर्यंत आपल्याला विचारलेले आहेत त्यानंतर बघा प्राण्यांचे वर्गीकरण याच्यावर आयोगानं कंबाईनला शेचाळीस प्रश्न आजपर्यंत विचारलेत मग आपल्याला कळायला पाहिजे की वाजत असताना आपल्याला कशावर त्या ठिकाणी फोकस जास्त द्यायचा आहे ओके त्यानंतर बघा मानवातील ग्रंथी संप्रेरके आणि विकरे याच्यावर नऊ प्रश्न आयोगाने आजपर्यंत विचारलेले आहेत पोषण या टॉपिकवर आयोगानं सत्तावीस प्रश्न विचारलेत किती सत्तावीस प्रश्न विचारले आहेत कशावर पोषण या घटकावर ओके त्यानंतर बघा रोग आहेत मानवातील रोग याच्यावर किती प्रश्न विचारलेत आयोगानं सत्तेचाळीस प्रश्न विचारलेत ठीक आहे किती सत्तेचाळीस प्रश्न या घटकावर रोग या घटकावर विचारलेले आहेत ओके त्यानंतर बघा वनस्पतीचं पोषण आणि कृषी हा जो काही घटक आहे त्याच्यावर पंचवीस प्रश्न त्या ठिकाणी आलेले आहेत मग जीवशास्त्र किंवा बायो तुम्ही ज्यावेळेस वाचायला घेता त्यावेळेस समोर हे टॉपिक आले पाहिजेत की बाबा याच्यावर आयोगानं काय केलं आजपर्यंत जास्त प्रश्न विचारलेले आहेत मग हे टॉपिक आपले काय केले पाहिजे आपण कव्हर केले पाहिजेत असंही नाही की याच्या बाहेर कुठले प्रश्न येत आहेत मधले काही प्रश्न येतात लक्षात घ्या हेच आपण काय जे आहे आपल्याकडे उपलब्ध ते तरी परफेक्ट करणं गरजेचं आहे मग आता एकदा वाचलं आणि तुमच्या लक्षात राहिलं असं आहे का तर नाही रिव्हिजन करावं वा लागतं वारंवार रिव्हिजन करावं वा लागतं एक एक पुस्तक जे आहे ते सहा वेळेस तुम्ही वाचून काढलं पाहिजे त्या त्यावरच्या शॉर्ट नोट्स बनवल्या पाहिजेत कधीही पहिल्या वाचनामध्ये नोट्स बनवायचे नाहीत लक्षात घ्या कोणतंही जे काही पुस्तक वाचता ते पुस्तक वाचताना पहिल्या रिडिंगमध्ये जे काही आहे ते नोट्स बनवायचे नाही दुसऱ्या रिडिंग नंतर काय करायचे तुम्हाला नोट्स बनवायचे आहेत नाहीतर आपण काय करतो दुसरं पुस्तकच त्या ठिकाणी छापत असतो ही बाब लक्षात घ्यायचे नोट्स काढा मात्र नोट्स काढत असताना दुसऱ्या रिडिंग नंतर तुम्ही काय करायचे नोट्स काढायचे तो आहेत तोपर्यंत नोट्स काढायच्या नाहीत आधी व्यवस्थित समजून घेऊन वाचायचं आहे यस समजून घेऊन स्वतःला त्या ठिकाणी या सगळ्या बाबी वाचायच्या आहेत त्यानंतर मग तुम्ही जे लक्षात राहत नाही त्यावर तुम्ही नोट्स काढले तरी चालतील ओके पुढे बघा भौतिकशास्त्राच्या बाबतीत जर आपण बघितलं तर कार्य ऊर्जा आणि शक्ती याच्यावर आयोगानं बावीस प्रश्न आजपर्यंत कंबाईनला विचारलेले आहेत त्यानंतर बघा ध्वनी हा जो काही टॉपिक आहे त्याच्यावर आयोगानं पंधरा प्रश्न विचारलेले आहेत प्रकाश या घटकावर आयोगानं पंचवीस प्रश्न विचारलेले आहेत विद्युत धारा हा जो काही टॉपिक आहे त्याच्यावर एकवीस प्रश्न आयोगानं विचारलेले आहेत किरणोत्सारितावर आयोगानं तेरा प्रश्न विचारलेले आहेत मग ज्या वेळेस तुम्ही फिजिक्स अभ्यासायला घेता त्यावेळेस तुम्हाला हे टॉपिक व्यवस्थित कव्हर झाले पाहिजेत ठीक आहे कार्य ऊर्जा आणि शक्तीवर बावीस प्रश्न आहेत लक्षात घ्या प्रकाश या घटकावर आपल्याला किती पंचवीस प्रश्न आहेत ओके तर या बाबी व्यवस्थित करून जायच्या आहेत पुढे चला रसायनशास्त्र आहे केमिस्ट्री मध्ये जर आपण बघितलं द्रव आणि त्याचे स्वरूप याच्यावर आयोगानं अकरा प्रश्न विचारलेत अणूंची संरचना याच्यावर चौदा प्रश्न विचारलेले आहेत मूलद्रव्यांचे वर्गीकरण याच्यावर आयोगानं नऊ प्रश्न विचारलेत खनिजे आणि धातुके याच्यावर पंधरा प्रश्न आयोगानं आजपर्यंत कंबाईनला अमला विचारलेत आम्ल आणि अंमलारी याच्यावर बारा प्रश्न विचारलेले आहेत आणि कार्बनचा जग याच्यावर पंचवीस प्रश्न आयोगानं आजपर्यंत कंबाईला विचारलेले आहेत मग आता हे केमिस्ट्री असेल बायो असेल किंवा फिजिक्स असेल हे वाचत असताना आपल्याला काय तर हे जे काही इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते सुद्धा व्यवस्थित कव्हर केले पाहिजे ओके कारण की आयोगानं या घटकावर काय केलेलं आहे वारंवार जास्त प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले आहेत इतर घटकांपेक्षा इतर घटकांवर सुद्धा प्रश्न आलेत मात्र यांच्या तुलनेने काय तर आजपर्यंत कमी प्रश्न आलेत ओके आता गणित आणि बुद्धिमत्तेसाठी काय केलं पाहिजे तर बघा दोन बुक आहेत एक आहे सचिन सरांचं आणि दुसरं आहे आरगडे सरांचं दोन्ही एक त्या ठिकाणी करू शकता किंवा दोन्ही बुक घ्या दोन्हीपैकी दोन्हीमधले जे काही क्वेश्चन आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी सोडवू शकता या ठिकाणी ढवळे सरांनी सुद्धा आजपर्यंत झालेल्या जे काही सगळ्या परीक्षा आहेत त्याचे पी वाय क्यू या ठिकाणी दिलेले आहेत ते सुद्धा सोडून दिलेले आहेत आणि या ठिकाणी आरगडे सरांचं जे काही अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे पुस्तक आहे यामध्ये सुद्धा तुम्हाला काय केलेलं आहे तर सगळ्या बाबी सोडून दिल्या आहेत व्यवस्थितरित्या ठीक आहे प्रॅक्टिस क्वेश्चन सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये भेटून जातील त्यासाठी दोन्ही बुक बेस्ट आहेत तुम्हाला कोणतं आवडतं त्यावर डिपेंड आहे दोन्हीपैकी एक कोणतंही तुम्ही घेऊ शकता किंवा दोन्ही घेतलं तर जास्तीत जास्त तुमची प्रॅक्टिस होईल कारण की इकडे वेळ आपला जो आहे तो काय लागतो आपल्याला जास्त वे वेळ लागतो पंधरा प्रश्न सोडवायचे असतात मग आता ते सोडवण्यामध्ये खूप वेळ जातो मग दोन्ही बुक घ्यायचं कोणत्या बुकमध्ये कशा पद्धतीने ट्रिक्स वगैरे सांगितलेल्या आहेत त्या व्यवस्थित बघायच्या आणि त्यानुसार जितकं फास्ट होईल तितकं फास्ट पेपर सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे लक्षात येईल किंवा क्वेश्चन सोडण्याची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे जितके जास्त क्वेश्चन होतील तितके चांगलेच आहे ना तुमच्यासाठी त्यासाठी दोन्ही घेऊ शकता किंवा दोन्हीपैकी एक तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे सचिन ढवळे सर आणि अरगडे सर यांच्यावर तुम्ही त्या ठिकाणी हे करू शकता आता गणित आणि बुद्धिमत्तेवर कोणत्या घटकावर आले किती प्रश्न विचारले हे आपण याच्यामध्ये घेतलेले नाही लक्षात द्या कारण की कमी जास्त जो आहे तो प्रमाण त्या ठिकाणी होत राहतं घेतलं पण असतं मात्र काही गरज वाटली नाही कारण की जितकं जास्त प्रॅक्टिस कराल तितकं तुमचं हे परफेक्ट होऊन जाणार आहे ओके तर ठीक आहे तर अशा पद्धतीनं हा जो काही महत्वाचा घटक होता तो आपण कव्हर केलेला आहे कंबाईनच्या विद्यार्थ्यांसाठी हे होतं लक्षात घ्या त्याचपणे आपले बॅचेस पण आहेत बॅचेसमध्ये सुद्धा हे सगळं आपण काय करत असतो कव्हर करत असतो ठीक आहे सगळ्या बाबी आपण बॅचेसमध्ये सुद्धा कव्हर केलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही त्या बॅचेस सुद्धा जॉईन करू शकता आपला अभ्यास मित्र नावाचं ऍप्लिकेशन आहे त्यावर तुम्हाला ह्या बॅचेस भेटतील त्याचपणे जर आपण बघितलं तर इकडे काय आहे मोबाईल नंबर सुद्धा दिला आहे तुम्हाला त्यावर सुद्धा कॉल करून अधिक इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी घेऊ शकता आता राहिला प्रश्न काय यासोबत तुम्हाला अजून काय करायचं आहे तर बघा पी क्यू करायचे आहेत काय पी क्यू करायचे आहेत आता गणिताशी संब संबंधित नाही लक्षात घ्या ठीक आहे आजपर्यंत भूगोल असेल इकॉनॉमिक्स असेल किंवा इतिहास राज्यघटना किंवा विज्ञान असेल यावर आयोगानं आजपर्यंत हे है। जे काही प्रश्न विचारलेले आहेत प्रत्येक घटकाचे ते आपल्या तोंडपाठ पाहिजे बघितल्यानंतर आपल्याला आन्सर माहिती पाहिजे हे सगळे जे आहे ते तुम्हाला हे करणं गरजेचं आहे त्याचबरोबर इतर जर आपण बघितलं जवळपास इतर जे काही आहेत टेस्ट सिरीज क्लासेसच्या त्या तीस टेस्ट सिरीज तर तुमच्या सोडून झाल्या पाहिजेत आणि आयोगानं आजपर्यंत जे काही प्रश्न विचारलेत किंवा आयोगाचे काही पेपर आहेत ते सगळेचे सगळे पेपर सुद्धा तुमचे काय झाले पाहिजेत सोडून झालेले पाहिजे ठीक आहे जवळपास आयोगाचे जर आपण बघितलं चौदा पेपर पकडूयात आजपर्यंतचे ठीक आहे दोन हजार अकरापासून पकडूयात काय हरकत नाही कोणतेही घ्या तुम्ही आयोगाचे कमीत कमी दहा पेपर आयोगाचे पकडूयात आणि त्यानंतर तीस टेस्ट सिरीज तुम्हाला काय करायच्या आहेत इतर क्लासेस त्या तुम्हाला तीस तीस टेस्ट सिरीज ज्या आहेत त्या सोडायच्या आहेत आणि इतकं जर केलं तर खूप छान पद्धतीनं हा भाग जो आहे तुमचा कवर होणार आहे आणि वेळ लावून तुम्हाला हे पेपर सोडवायचे आहेत कारण की एक तास वेळ असतो मात्र जी एस तोडवून झाल्यानंतर आपल्याकडं मॅथसाठी खूप कमी वेळ भेटून जातो मग अशा वेळी पूर्ण गोंधळ उडतो कारण की मॅथवर सुद्धा रिझल्ट जो आहे तो अवलंबून आहे त्यासाठी हे पेपर सोडवत असताना वेळ लावून टाईम लावून तुम्हाला काय करायचे आहेत हे पेपर सोडवायचे आहेत लक्षात घ्या ठीक आहे कंबाईनची आपली सुद्धा टेस्ट सिरीज येते ती से टेस्ट सिरीज सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी सोडू शकता किंवा बाकी कोणत्याही क्लासेसच्या ज्या काही टेस्ट सिरीज अवेलेबल असतील झेरॉक्स सेंटरवर त्या तुम्ही घ्या आणि सोडवा दररोज किमान एक टेस्ट पेपर तुम्ही शंभर प्रश्न जे आहेत ते सोडवले पाहिजेत कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना हे कळत नाही की आपली परीक्षेचा पॅटर्न काय आहे तर एम सी क्यू पॅटर्न आहे मग ते काय करत नाहीत तर त्या त्याचा फॉलो करत नाहीत प्रश्न सोडवत नाहीत लक्षात घ्या हे वाचत बसतो आपण किती दिवस दिवस वाचत बसतो रात्री रात्र रात वाचत बसतो मात्र परीक्षेचा आपला पॅटर्न काय आहे तर एमसीक्यू क्यू पॅटर्न आहे मग ते सुद्धा काय केले पाहिजेत जास्तीत जास्त सोडवले पाहिजेत दररोज शंभर प्रश्न सोडवा ठीक आहे तर हे इथून आजपासून करायचं आहे तुम्हाला व्यवस्थितरित्या ही तयारी सुरू ठेवा अशाच पद्धतीने आता हे आपण काय बघितलंय की कशावर किती प्रश्न विचारलेत मात्र हे जे काही द्रव आणि त्याचे स्वरूप आहे मग या टॉपिक टॉपिकमधल्या कोणत्या घटकावर अकरा प्रश्न आहे विचारलेत याचं मायक्रो ॲनालिसिस सुद्धा आपण घेणार आहोत ठीक आहे पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मायक्रो अनालिसिस सुद्धा त्या ठिकाणी घेऊयात त्यासाठी हा भाग सुद्धा आपण पुढे कवर करणार आहोत तर हे सगळं तुम्ही व्यवस्थित कव्हर करा आणि कराल अशी इच्छा आहे जर तुम्हाला काही अडचणी वगैरे आल्या असतील किंवा जर हे तुम्ही सुरू केलं आहे मात्र मध्येच तुमचं माइंड चेंज होतंय किंवा थोडंसं मोटिवेशनची गरज आहे तर आपली हेल्पलाईन नंबर आहे किंवा आपला ऑफिशियल नंबर आहे कधीही कॉल करा मार्गदर्शन केलं जाईल कुठं काय अडचण येतात त्याच्यावर सुद्धा मार्गदर्शन तुम्हाला केलं तुम् जाईल ठीक आहे तर थांबूयात भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये जर ही लेक्चर तुम्हाला खरंच आवडलं असेल तर नक्कीच एक कमेंट करायची आहे सर्वांनी ठीक आहे तेवढं तर तुम्ही करू शकता आणि जर अशाच पद्धतीचे व्हिडिओ हवे असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तर थांबूयात थँक्यू सो मच जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी पाहत्रा अभ्यास मित्र धन्यवाद